नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे मी खूप साऱ्या नाईट ट्रेक केल्या आहेत आतापर्यंत, परंतु या नाईट ट्रेकमध्ये तुम्हाला अशा व्यक्तीसोबत ट्रेकला नेऊन जाणार आहे ज्याने कधी साधी यापूर्वी नॉर्मल ट्रेकसुद्धा पाहिली नाही व केली नाही. नॉनस्टॉप जंगलाच्या काळोखामध्ये झाडाझुडपीमध्ये दोघंच ट्रेकिंग करताना व पाण्याची कमतरता भासताना दोघांना काहीच कळत नव्हतं काय करायचं आहे पुढे, कारण की रस्ता सापडेनासा झालेला म्हणून हालत डाऊन होत चाललेली आमची. माथेरानचा हा पेप किल्ला जीवजंतूने भरलेला आहे व खूप मोठा एक्सपिरियन्स आम्हाला देऊन जाणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं एक्सप्लोर विथ भाऊसोबत. तर मित्रांनो, आज सुद्धा आपण नाईट ट्रेक साठी जाणार आहोत, म्हणजेच आपल्या लिस्ट मध्ये आणखीन एक नाईट ट्रेक ऍड होणार आहे. आणि या नाईट ट्रेकचा स्पेशालिटी आहे की मी एकटा चाललेलो, बट एक पार्टनर भेटला अजून एक, तर जतींदा ह्याचा फर्स्ट टाइम ट्रेक आहे, म्हणजे पहिल्यांदा ट्रेक मिळाले ना तू. पहिल्यांदा ते ही नाईट ट्रेकला विथ एक्सप्लोर विथ भाऊ. डोंट वरी, मी एकटा जातो काही प्रॉब्लेम नाही. तर माझ्यासोबत येणार होते 8 जण, त्याच्यानंतर 4 झाली, 4 ची 2 झाली, बट कुछ नाही, जिसे जिंदगी का मजा लेना होता वो कैसे भी ले ही लेता है, और चुते लोग चुते ही बनाते रहते जिंदगी में. तो तर आज आपण जाणार आहोत पेप फोर्टला, म्हणजेच नेरलमध्ये माथेरान साईडला पेप फोर्ट. खूपच सुंदर असा फोर्ट आहे. तर आज तुम्हाला नाईटची आमची स्वारी बघायला भेटेल, मजा येणार आहे. आम्हाला उद्या खायची आहे मॅगी, त्याच्यासाठी आम्हाला पेट्रोल तर लागलच ना आगजालवाला. तर तुझी पेट्रोलची जी पाईप ना गाडीचे आपले, तो जामच जास्त जामच झाले, त्याच्यामुळे जुगाड आम्ही एक बनवले. इथे टाकीला लावणार आहोत एक बाटल, ही अशी बाटल लावायची आहे, त्याच्यानंतर गाडीला डायरेक्ट पलटी करायची आहे ना, त्यांनी पेट्रोल भरायचा. तर प्रोसेस करायला आपण करू, व्हिडिओ नाही काढू शकत कारण की दोघा जाऊ. ओके, गाडी लावली एक कोपऱ्याला, आता आपण स्टार्टिंग करणार आहोत. एक मित्र आपल्याला, म्हणजे स्टार्टिंग कुठून होणार आहे प्रॉपरली, कारण की ना 4-5 जागेपासून पूर्ण डोंगर भरले आहे, त्याच्यामुळे रस्ता भटकायची जाम चान्स होती तिथं, बिकॉज रात्र तुम्हाला माहिती आहे आपण करू शकतो. यु नो आय एम सुपर मॅन. इथून सरळ, इथून आपल्याला आता सरळ जायचं ना. हां, इथून म्हणजे थोडं वाटतं तिथे रस्ता आहे. हां, हे लाईटीचे आपल्याला टावर पकडायचे बरोबर. हां, लाईटीचे 3 टावर दिसतं खालोक. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडून इकडून असं असा तिथे जायचं आपल्याला. कुठं जायचं तुम्हाला आता काही दिसत ना, सकाळच्या लई भारी दृश्य, तो नंतर बघा. ट्रेकिंगला झाले चालू, मिशा पिलू ते जरा, तर जरा ताकद येईल ना. तर भाई, तुझी पहिली ट्रेक, तुझा एक्सपिरियन्स हा गगनात असेल, कारण की कुठे जायचं तुला माहीत तरी आहे. मैं नहीं बताऊंगा. नो आयडिया, कारण की एवढा ब्लॅक, म्हणजे पूर्ण साईडून ना ब्लॅक अंधेर आहे, काही समजत ना, त्याच्यामुळे मजा येणार. असा पुढे चाललेलो डायरेक्ट पुरू असं काहीतरी गावा निघू होता, कसला उरला बघला का, खूप माहिती का होता. भाई असा खतरनाक उरला ना, माझ्या समोरच्या असं दिला ना, तो बघाल जेलो क्लोज मधी कचकन उरला, डायरेक्ट ओढून छू डेंजर. तुम्हाला काहीतरी दाखवत आहो, बेडूक दाखवत आहो, पण हा बेडूक हँडसम आहे. ए हँडसम बेडूक. मित्रांनो, किती जंगल आहे आणि किती घनदाट जंगल आहे ते तुम्हाला शब्दात मांडू नाही शकत. व्हिडिओमध्ये बघा, शक्य सांगताव नाही, बेकार, म्हणजे चारे बाजूंना झाडावी घेरले आम्हाला, काहीच समजून येत ना रस्ता कुठून असेल. हे बघ, जर फ्लॅश बंद केली ना असा काही नजर आहे, काहीच नाही, चारो तरफ अंधेराही अंधेरा. भाई वो ट्रेकी क्या जिसने पसीना आए ना. हाँ भैया, आ गया स्वाद, फर्स्ट ट्रेक वाला इंसान कैसा लग रहा है. बढ़िया, समझेगा आगे. समझ रहे हो ना. फाइनली साफ बगला भेटला, भले तो बारीक बाक. यू आर फाइन ब्रो,
माझ्या जाऊ नको, पहिले सांगता मला दम लागत ना. मी सुपरमॅन आहो, तू बॅटमॅन बनशील का बोल. दम लागला तर विंदास बोल, थांबू आपण, काही प्रॉब्लेम नाही, आपण आपले मर्जीचे मालक आहोत म्हणूनच आपण रातचे आले आहो. अजून पण रस्ता कुठच्या त्या माहीत ना, भाईला आश्वासन देता मगापासून, तो रस्ता, यो रस्ता, तो रस्ता. सहज सकते सालाचं काम करायचा, रस्ता डोंगर करायचा. कुठे चालले माहीत, हा एक्साइटमेंट मध्ये सॉरी कबदन एक्साइटमेंट ना, ये फस गया सी. एक्साइटमेंट मध्ये रिओ रेडबुल करला फटाफट, पाच कंबरला इथं खाली आखा ओलावला, रेडबुल फुटला. थोडंसं शुकाचं क्षण आता मी पितो. वरती फायनली पोचले आहो, बघू अजून कुठे कुठे जायचं, कसा कसा जायचा, कोपच्या कोपच्यांच्या कार्यकर्त्याच्या जाऊ. भाईचा फर्स्ट एक्सपिरियन्स असा असणार आहे, त्याने कवा विचार बी नव्हता केला, पण मस्त एक नंबर. कुठचा रस्ता काही समजत ना, नदीच्या रोडावर चालले आहो कारण की रस्ता काही समजून येत ना, बघून एक कुठला रस्ता निवडत आहो तो म्हणजे नदीचा रस्ता. सगळी बोलतात नॉर्मली ये ट्रेकला 1 ते 1.5 तास किंवा 1.5 तास पण लागतं, पण आता 1 तास धरले काही समजत ना, सरळ सरळ चालता कौशा. साप घामा घामान भरले आहो. तुझी टी शर्ट भिजली का? सगळ्या टी सगळ्या भिजल्या. ढगाला लागली कल, पाणी पडेल का टेमटेम? पाणी पडेल असं वाटत होता, आता काय वाटे ना की गर्मी अजून वाढत चालली, जावं वाटतं ना पाणी पडावा तर ना पाणी पडत, हीच तर ट्रेकिंगची खासियत असतं. भाई 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 मार्क भेटला ना असा, टेन्शन डायरेक्ट डायरेक्ट ना डायरेक्ट 100 टेन्शन असतं ना 100% डायरेक्ट 50% होतं मार्क भेटल्यावर. बहुत जरूरी आहे, इसे नाईट में कालुक में कुछ दिखता नहीं है, ढूंढना पड़ता है. आये जाम बेकार उमा साले, बेकार दमलो, बेकार दमलो. हे वा डोल्या बिल्या पाणी 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 नुसतं दिले, 1.5 तास झाला ट्रेकला, अजून काही रस्ता काही भेटेना, कसा व्हायचा भाई? दमान घामा घुन टी शर्ट जॅकेट सगळं भिजले भाई, मी जॅकेट घालून दिले. क्या गुंडा बनेगा रे तू? कॅपॅसिटी लो होत चालले, पाण्याची आवश्यकता आवश्यकता खूप जास्त आहे, आणि पाणी बघता आमच्या रंग आवराचं, तो बी त्यान मॅगी बनवायची आहे तोंड हवाचा, क्या क्या करेगा एक इन्सान. कम ऑन ब्रो, यू कॅन डू इट. पोचलो चला आता पोचलो. आय नीड वॉटर. यू नीड वॉटर, बट वॉटर पिएगा तो और दमेगा, इसलिए ऊपर जाके पिएगा. हाँ अभी जोश क्या मालूम कितना बाकी है. तो डायलॉग मार मगाचा, खपतच ना. अभी आएगा कहेगा, कभी तक आएगा क्या? अभी मजा आएगा ना भिड़ो. सुपरमॅन बरबू आहे ना तुझे, बस पाटा बसेल माझ्या पाटणा डोकं म्हणाला. चलो भाई बोले कि अभी मैं एक फटके में चढ़ूंगा ऊपर, देखते चला किती टाइम चढ़ता बघू का. भाई मैं उतरा कसा बोल. दिस इज एडवेंचर. ना भरना जाए नाही जमत नाही.
अरे कौन भोंक रहा है ये बदतमीज। फाइनली 2 तासानंतर वरती तर पोहोचल्या, पण अजून पण किल्ल्याचा एकही आपल्याला अवशेष दिसलेला नाही आहे, त्याच्यामुळे और दगदग उरलेला आहे भाई, थोडं अपसेट आहे। अपसेट असं वाटतं, जाम डेंजर, काही नसेल, थोडासाच बाकी आता, थोडासा एकदम थोडासा। नाही 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 सांगून घे, यहाँ कुछ तो गडबड आहे। वापस येशील ना? नाही कला भाई, काय नाही बोलत, व्ह्यू भारी आहेत ना भाई, व्ह्यू का मजा येते ना, पण काही ना सर, अरे सर पोचलो आता नेक्स्टला, बोलतो सोपी ट्रॅकिंग बोलतो सर, खाली लोटले मला। माझी मित्रही सांगलेला म्हणा, कुणीचं लोखंडाचं पोल लागतील, अजूनपर्यंत एक बी पोल ना लागला, कवा लागेल काही समजत ना। आणि कुठलं बोल, लाकडाचं बोल आहे भाई पोल, समजलं? यस गाईज, यस, मला जे पाहिजे होतं ना त्याच भेटले, आता इथून आपल्याला असं असं चरायचा, अँड यू आर फर्स्ट। मुझे अपने घर जाना है। बाबू भैया, रिस्की होगा तुम्हारे लिए, हमारे लिए बिल्कुल भी नहीं, क्योंकि हम हैं एनाकोंडा सुपरमैन। चलो चलो चलो, फाइनली किल्ल्याचे काही अवशेष आपल्याला भेटलेले आहेत, म्हणजेच आपण आता पोहोचणारच आहोत, शिड्या तर भेटल्या आहेत, बघूया अजून की किती चालायला लागणार आहे, कारण की कॅपॅसिटी ही अजून डाऊन होत चालली। फायनली मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत गडावर, पेप किल्ल्यावर, तर बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची ही सुंदर अशी मूर्ती। आणि तुझा भावा कसा आहे एक्सपिरियन्स पोहोचल्याचा? तर पटापट बघूया जागा कुठेतरी टेंट लावण्यासाठी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हीच ती लोखंडाची शिरी, आपण 3 घट्ट्यापासून गवसतो ना, हीच ती, आप समजा, अभी टिक करके देता हो। चला लोखंडाची शिडी तर भेटलेली आहे, याच्यावरतून जाऊया वरती। लोखंडाची पोल, कोई तो बोलते भाई लोखंडाची पावर्यात ना, जे बरोबर आले आपण। 10 मिनिटं पुढे चालल्यानंतर ही अशी गुफा आहे, आणि महाराजांची आणखीन एक तोफा सगळं एक मूर्ती आहे, विकटगड संस्थान, बघा इथं लिहिलं आहे पेप किल्ला आणि इथं पेप विकटगड, आणि ते राहण्याची सोय होत असेल आतमध्ये, जाऊन बघूया। मित्रांनो, अर्धा तास पहिलेच मी गिवअप केलेला, म्हणजे पूर्णपणे डिहायड्रेशन झालेली आहे बॉडी, आणि हालत आवडी बेकार डाऊन झाले ना, पण मीने डोक्यान ठेवलेला भाई, जवळ ना महादेवाचं मंदिर येत ना, तोपर्यंत चलते रे नाही डेस्टिनेशन तर आयोर, अभि देख सकते हो सामने लिखा है महादेव मंदिर फायनली। मला स्टार्टिंगपासून वाटत होतं आपण वेगळे कुठले रूटवरून आल्या, त्याच झाला, इथं बी तारा लागल्यान आता आपल्याला खालशा जायला लागेल, खालशे बी जाऊ शकतो आपण, त्यान कावरा नवरा उभ्या, मोठा काही सीन नाही। आजा मेरा भाई, आजा बघा तारा। अरे अरे यस, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, फायनली बघू शकता आपल्याला डेस्टिनेशन आपला भेटलेलं आहे भाई, टाइम लागला पण हा व्ह्यू घ्यायला पण नशीब लागतं, आवरा लक्षात ठेव, भले तुझी फर्स्ट ट्रेक पण असा अनुभव तू कवाच घेऊ शकत ना जिंदगीत, फर्स्ट अँड लास्ट। पेप फोर्टला मॅक्झिमम पब्लिक ह्या रूटने येते, आणि आम्ही भलतेच वेगळेच रूटने आल्या, बघून जामच टाइम लागला, ओवर 3.5 घंटे ना,
पावणे तीन तीन एक ला निघलेलो तर इथंच आता कुठेतरी टेंट टाकू आणि धुकावरा ह एक नंबर भाई जो नजारा पाहिजे होता ना मला तो ह आणि 100% उद्या सकाळी मजा येणार. फायनली 20 मिनिटांनंतर टेंट लागले का तर हवा हवा बोलतोय मी कसा विसा पकडून बिकडून टेंट लावले एक नंबर जागा आणि सकाळी तुम्हाला नजारा बघायला भेटेल. आता थोडा आटूक मटूक खावा मी त्याच्यानंतर तरास झोपू आणि तुम्हाला मॉर्निंग दाखवू. ओके स्टे टू घर आपला सोडून का सोनेरी चांदी घर चांदीचं घर आहे. सिल्वर कोटिंग सध्या मानसिक परिस्थिती बिघडले ती उद्या तुम्हाला व्यक्त करतील आमचे दादा तुम्हाला सांगतील उद्या. पाणी बिनी पाठवा जरा असं मॅगी खायची आहे ती तुम्हाला मॅगी आम्ही उद्या दाखवू आम्ही मॅगी कशी खाणार आहोत. ओके आवरी महिने जतले सकाळचा नजारा बघायला विसरू नका कारण की एक्सप्लोर करणार आपण किल्ला आणि काय काय आहे ते पण दाखवू तुम्हाला. पण आवरा नक्की की आपण रॉंग रूटवरून आलो बघून त्याच्यामुळे आपल्याला 2.5 घंटे लागले किल्ल्यावर यायला. तर आता वाजल्यान 3:30 आणि मस्तपैकी झोपू त्याच्यानंतर 5-6 वाजेपर्यंत उठू आणि धुका आत्तापासून एवढा सकाळी बघा. ओके बाय. The next day. लिटरली भाई लोग जाम बेकार हवा सुटले बाहेर एवढी थंडी वाजताना सध्या सांगून सोय नाही म्हणून टेंटच्या बाहेर जायचंच वाटत नाही कारण की थंडी अशी खतरनाक बेकार वाढली ना तर फटक्यानं आपल्याला बीमार वाढू शकतं म्हणून जरा सूरज देवताची वाट बघता तोपर्यंत काही वाटत नाही पण नजारा बघा बघा किती हलतं टेंट समजू शकता टेंटच्या आतमध्ये आवरा हलतं टेंट बाहेरच्या किती हवा असेल या बेकारवाली थंडी आज भाई ऐसे बॅड लग आहे ना आपण आज आता बाहेर निघतच होतो आम्ही पाणीवाला बेकार आहे भैया मी तर टूट गया काय तरी काय तिथंच राहायचं वस्तीला. ट्रेनच्या बाहेर निघल्यानंतर जो वातावरण चेंज होतोय तो बघा अप्रतिम म्हणजे दुखा कसा वाढत चाललाय ते दृश्य कॅप्चर करा आपल्या डोळ्यामध्ये आणि आयुष्य असं जगत राहा असं पंख खोलून जगत राहा भले कसा धरपत दिरपत या पण या हा बघा चेंज द व्ह्यू. हर हर महादेव. तर आता आपण चाललो आहे दर्शनासाठी रात्री काय दिसणार नाही गणपती अप्पाची आपल्याला मूर्ती शोधायची आहे कारण की खरं सांगता माहीत नाही कुठं पेप किल्ल्यावर की आम्ही वेगळ्या रूटने आल्यानंतर काही समजला ना तर इथे छोटीशी दिगंबराची मूर्ती आहे दत्तगुरुची बघू शकता. बजरंगबलीची मूर्तीसुद्धा आहे गणपती अप्पाची मूर्ती आहे आवडू मी आणि की बाद तुम्हाला माहितीच मला मॅगी लागते ना तर मॅगी आहे पण आज मॅगी जरा अलग तरीकेची खाण्यावाला आहे मी तुम्हाला दाखवत आहो जस्ट वेट अँड वॉच.
आज कुठं वापस चालल्याव काही माहित ना, गणपती बाप्पाची मूर्ती कौशाची ती मुठीवाली. जस्ट इमॅजिन गाईज किती हवा बघा, हे आखी झाडं हलतान किती हवा असेल, हिसाब नाही भाई, बेकार हवा. म्हणून थंडी वाजत होती, मग टेनमधून बाहेर निघासा वाटत नव्हता. आता पटापट आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती कौशाची काही बी करू. तुम्ही बघू शकता हमारी मैगी. तो मैगी खाएंगे आज कच्ची, क्योंकि अपने पास पानी नहीं है, इसलिए ऐसी खाना पड़ेगा आज मैगी. वाह क्या सीन है. मित्रांनो आता आपल्याला खाली इच्छा उतरायचा, तर दादा ची थोरी फाटले म्हणून काय घेतले बघा. काय बोललास तू आता? सेफ्टी कम फर्स्ट. खोपडी तोड, खोपडी तोड. कहां से आते हैं? वाह क्या सोच है तेरी, मानना पड़ेगा. सगळी लोक स्टार्टिंग टू इंडला जातात, आपण इंड वरून स्टार्टिंगला चालले आहो. समजलं आता? तर ते किल्ला बघू शकता. इथून मेन पार्टी चालू होते, म्हणजे इथून मेन रस्ता चालू होतं ना. आपण लेट्स सी. आमच्यावर जाम मोठा सीन होणार, कारण की दिशा गणपती बाप्पाच्या इथं आलं दर्शन जायसाठी. त्याच्यानंतर काय करायचं ते समजत ना, कारण की गाडी आमची ते साईडला. मग रिटर्न येऊन दिशा तिकडे जायला लागेल, नाहीतर दिशा खाली जाऊन गाडी रिक्षा विक्षा भेटते का त्या बघायला लागल. किस्मत के भरसे छोड देते. आपल्याला कालच त्या रुक्मिणी यायचा होता, पण आपल्याला जे माहिती आहे ना काही समजत ना. आपण आपण जंगलांच्या म्हणजे आपले जर का ब्लॉगर भेटले ब्रो, आय लव यू. बिकॉज आपण जी मेहनत करतो ना ती भले भले नाही करू शकत, तू बी एकटा आलेस ना, आणि मी पण एकटाच फिरतो. पण या भाईसाठी मी याची फर्स्ट ट्रेक आहे, आणि ती एवढी कठीण झाली ना माझ्या मुले, बट त्याला एक्सपिरियन्स येणार आहे यानंतर. राहूस मला, तर मजा करते राहो, ॲडव्हेंचर जरुरी आहे लाईफ में, वन लाईफ बेबी. आपण बघू शकता ही आहे रेल्वेची पटरी माथेरानची ना, माथेरान. तर खूप सुंदर असा व्ह्यू आहे, एकदम फोटो क्लिक करूया फटाफट, आणि टाइम जाम झाले. फायनली ज्या क्षणाची आतुरता होती, निसर्गराजा कड्यावरचा गणपती बघू शकता इथून दृश्य. गणपती बाप्पाचं आपल्याला बघायला भेटतोय. बोला गणपती बाप्पा की जय श्री गणेश. इथून अशी बेल वाजवतात म्हणजे तिथून दिसते. त्या रूटनी आपण गणपती बाप्पाचा व्ह्यू बघायला गेलतो, तर आता ह्या रूटनी आपण गणपती बाप्पाचा प्रत्यक्षात समोरून मूर्ती बघणार आहोत. अप्रतिम असा दृश्य आहे इथे. जय भवानी जय शिवराय मोरिया. गणपती बाप्पाची मूर्ती बघू शकतो आपण, छोटीशी मूर्ती आहे गणपती बाप्पा, आणि कड्यावला गणपती मोठा गणपती आहे बघा. मेरा भोला है भंडारी करे नंद की सवारी, मेरे शंभुनाथ जी शंकर नाथ जी हर हर महादेव. जुग 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 आगीन गाडी मामाच्या गावाला जाऊया, आगीन गाडी पाहूया. तवरा काही गाणी येणार हो मला. अरे तुझी आरी समज केलो यार, मी गरीब हूँ, मेरी माँ बाप ने मुझे गरीब पैदा किया है. मैं गरीब हूँ, मैं गरीब हूँ.
नाईट ट्रेक केल्यानंतर वापस आपल्याला जेव्हा ट्रेक करायला लागते ना, तेव्हा माणूस स्वतःची मनस्थिती हरवून जातं. कारण की पाणी आणि खाणं हे खूप कमी असतं, पाणी ऑलमोस्ट संपले. आणि इथे या किल्ल्यावर, पेप किल्ल्यावर कुठेही पाण्याचा अवशेष मला आतापर्यंत तरी दिसला नाही. हाय, पण ते घाण पाणी आहे. आणि आता मी चाललेलो, आम्ही जाम पुढे गेलो. आता वापस 5-10 मिनटं मला साधं जायचं, माझं गोप्रो मी विसरलो. एक नशीब मला आठवलं टायमावर, गोप्रो विसरलो. हे गणपती बाप्पा नशीब. वापस आपल्याला त्याच रोडनी जायचं असेल तर वांदे होतील, म्हणून इथून ही पटरी नेरल आपला मातेरन साईडला ते, आणि इकडून नेरल साईडला. तर मॅपवर जरा चेक केला मी, गाडी आपली नेरलवरून जवळ आहे. तर जाम फिरून जायला लागलं डोंगरांच्या. नाहले आवरा उमास आले ना, सांगून सोयना. त्याच्यापेक्षा सरळ सरळ गेलेलं असा वॉकिंग करीत करीत त्या परवडल. फायनली मित्रांनो, आणखीन एक नाईट ट्रेक आपली कम्प्लीट झालेली आहे, तीही सक्सेसफुली. तर माझ्यासोबत होता जतींदा, तर त्याचा एक्सपिरियन्स सुद्धा जाणून घेऊ. पहिल्यांदा आम्ही नेरळ स्टेशनवरून तिथून एक रिक्षा केली, त्याच्यानंतर बाईककडे गेलो. कारण की ट्रेकिंग करायला आमच्या कॅपॅसिटी नव्हती, म्हणून 300 रुपये खर्च झाला तिथून यायला. ठीक आहे, 3 तास वाचलं, 300 रुपये ठीक आहे, चलेगा. त्याच्यानंतर आम्ही मॅकडेमध्ये जेवलो मस्तपैकी आरामशी आणि आलो आता घरी. तर जतींदाला विचारूया कसा होता फर्स्ट एक्सपिरियन्स. तो मला स्टार्टिंगपासून म्हणजे अर्ध्या वाटेपासून बोलत होता मला, भाई वापस नाही येणार, भाई वापस नाही येणार. आता जाणून घेऊ त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे आणि पुढे येईल का तो. कसा वाटला तुला? एक नंबर. परत अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. परत नेक्स्ट वीक मध्ये ट्राय करू टॉप कर. म्हणजे तू येशील ना? नक्की. लर दिसते का? नक्की येशील ना? तर बघितला, ट्रेक कम्प्लीट झाल्यानंतर उत्साह वेगळा असतो बरोबर. जेव्हा आपण दमतो ना तेव्हा वाटतंय भाई बस नको वापस केव्हा येणार ना. आपण जेव्हा माणूस एकदम संतुष्ट होऊन येतो ना ती मजा वेगळीच असतं. तर धन्यवाद अशाच व्हिडिओसाठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.